बीड जिल्ह्यातील वडवाडी येथे मकर संक्रांतीच्या निमित्ताने कृषी विज्ञान मंडळाच्या वतीने एक आदर्शवत उपक्रम राबवण्यात आलेला आहे. मकर संक्रांतीच्या सणासह हळदी कुंकवाचं औचित्य साधून ग्रामविकासासाठी महिला हा उपक्रम राबवण्यात आला, तर शेतकरी आत्महत्या याबाबतीत महिलांचं प्रबोधनही करण्यात आलं. बीड तालुक्यातील वडवाडी येथील बळीराजा कृषी मंडळाने गावामध्ये एक नवा संदेश देत नवीन पायंडा निर्माण केला आहे. सणाचं औचित्य साधून बळीराजा कृषी मंडळाने महिला मेळाव्याचं आयोजन केलं होतं. हळदी कुंकवाचा कार्यक्रम घेऊन गाव समृद्धीसाठी व शेती विकासात महिलांची भूमिका महत्वाची आहे याबाबत मार्गदर्शन करण्यात आलं. यावेळी 250 महिलांची उपस्थिती होती. महिला शेतकऱ्यांना मार्गदर्शन करून परिवर्तनाची नांदी उभारली जावी यासाठी हा कार्यक्रम महत्वाचा ठरला. या कार्यक्रमास जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षा जयश्री मस्के, पंचायत समिती सभापती मनीषा कोकाटे इत्यादी जण उपस्थित होते. एक तर ऑर्गेनिक शेती म्हणजे सेंद्रिय, आत्ता सध्या भाजीपाल्यांवर फवारणी वगैरे जास्त होती, त्याच्या फायद्यासाठी सेंद्रिय शेती कशी करावी आणि गावातला म्हणजे घाण कचरा वगैरे कसं साफ करावं किंवा स्वच्छतेकडे कसं लक्ष द्यावं आणि गावासाठी जी तळतळ आहे की आपण एक चांगलं गाव, सुधारित गाव करावं, स्वच्छ कसं ठेवावं आणि गाव आपलं कसं पुढं जाईल ह्यासाठी हा एक कार्यक्रम आयोजित केलेला होता. सुरुवातीला म्हणजे हे हळदी कुंकवाच्या कार्यक्रमानिमित्त आवचर साहेबांना शुभेच्छा देते की त्यांनी हा कार्यक्रम ठेवल्यामुळं बऱ्याच महिलांना एकत्र येता आलं, सगळ्यांच्या समस्या ऐकून घेता आल्या आणि त्या समस्या सोडवण्यासाठी ग्रामपंचायतच्या वतीनं सगळ्यांच्या समस्या सोडवण्यात येतील असं मी गृहीत धरते. हा या कृषी विज्ञान केंद्रामध्ये ठेवलेला एक छान महिलांसाठीचा कार्यक्रम होता आणि महिला या निमित्ताने सर्व एकत्र आल्या आणि त्यांनी असंच एकजुटीनं राहून आपली जी बाजू आहे ती खंबीरपणे उभा करावी आणि त्यांनी त्यांना ह्याच्यामधून आम्ही शेततळे जे जे गावासाठी आम्हाला देता येईल, ज्या ज्या योजना देता येतील, विहिरी त्या देण्याचा आम्ही प्रयत्न करू आणि महिला जर अशा एकत्र आल्या तर गाव सुधारण्याला काहीच वेळ लागणार नाही. हा जो या संस्थेने जो कृषी संस्थेने जो महिलांसाठी जो हा उपक्रम राबवला होता की आप दरवेळा तर महिला नुसतं एकत्र येतात, हळदी कुंकू करतात, सगळ्यांना बोलतात जातात, पण या निमित्ताने सर्व महिला एकत्र आल्या, त्यांना कृषीमध्ये ज्या योजना नवीन नवीन योजना आहेत त्या सर्व त्यांना सांगितल्या, त्याच्यातून त्यांची आर्थिक बाजू कशी मजबूत होईल ही त्यांना सांगितली, परत त्यांना आरोग्याविषयी सांगितलं, परत गावामध्ये व्यसनमुक्ती व्हावी हाही त्यांना संदेश दिला. याचा उद्देश असा आहे की संस्था ही सामाजिक क्षेत्रामध्ये कृषीशी निगडीत काम करत आहे, परंतु हे काम करत असताना शेतकरी महिलांना एक वेगळं प्रेरणा मिळावी त्यांना म्हणून आपण हळदी कुंकवाचं निमित्त ठेवलं आणि त्याच्यामध्ये जवळपास बरेचसे कार्यक्रम आपण एकत्रित करून या ठिकाणी घेतले आणि मग आपण पुरुषांना सतत एकत्रित करून प्रशिक्षण देतो, मार्गदर्शन करतो, वेगवेगळ्या योजना सांगतो, परंतु महिलांच्या काय अडचणी आहेत, त्यांच्या काय समस्या आहेत त्या जाणून घेण्यासाठीचा हा एक गेट टुगेदरचा कार्यक्रम आपण या ठिकाणी आयोजित केला.